नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी स्वाद आविष्कार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा कारण हे टोटली फ्री आहे स्वाद आविष्कार चॅनलमध्ये मी वैशाली गायकवाड आपले खूप 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 स्वागत करत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीच्या कापण्या कशा करायच्या ते पाहणार आहोत चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती यासाठी या ठिकाणी एक ग्लास गूळ आणि एक ग्लास पाणी घेतलेला आहे आता वर, हा गूळ आपण वितळवून घेणार आहोत यासाठी एका पातेल्यामध्ये मी हा गूळ काढून घेणार आहे त्यामध्ये पाणी टाकून गॅसवर मी हा गूळ वितळवून घेणार आहे आपल्याला हा गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे गूळ विरगळला की गॅस बंद करून घ्यायचा आहे यामुळे गूळ पटकन विरघळतो त्यानंतर हे पाणी थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढत आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही याच पातेल्यामध्ये पाणी थंड करून घेऊ शकता पण अशा पद्धतीने थंड केल्याने पटकन थंड होऊन जाते पाणी आणि त्यानंतर आपण हे गाळणीने गाळून घ्यायचे आहे जर गुळामध्ये काही घाण असेल तर ती निघून जाते गाळून घेतल्यामुळे पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे या ठिकाणी मी एक ग्लास गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकून घेत आहे त्याचबरोबर पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेत आहे त्याचप्रमाणे यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड टाकून घेत आहे आणि या ठिकाणी मी बडीशेपची मिक्सरमध्ये पूड केलेली आहे या पद्धतीनं ती मी यामध्ये अर्धा चमचा टाकून घेत आहे तसेच सुंठ पावडर पाव चमचा मी यामध्ये टाकून घेत आहे सुंठ पावडर थोडीशी उग्र असते त्यामुळे मी पाव चमचा टाकलेली आहे बडीशेप मिक्सरमध्ये बारीक वाटून ती चाळून घेऊन मग मी त्याची पोड यामध्ये टाकलेली आहे तर आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं त्याच्या सहाय्याने हे पीठ मळून घेणार आहोत थोडं थोडं करून पाणी आपण यामध्ये टाकायचं आहे खूप जास्त पाणी एकदम टाकायचं नाही लागेल त्या प्रमाणात आपण पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत जर पाणी खूप जास्त झालं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते तर घट्टसर आपण हे पीठ मळून घेणार आहोत यामध्ये एक असतं की जर गव्हाचं पीठ जास्त झालं तर कापणी ही चिवट होते किंवा मग डाळीचं पीठ जास्त झालं तर कापणी कडक होते त्यामुळे योग्य प्रमाण साधणं गरजेचं असतं तर आता थोडं थोडं गुळाचं पाणी टाकून मी हा घट्टसर गोळा मळून घेणार आहे जवळजवळ सर्व पाणी मला या पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे तर अशा पद्धतीनं घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे तर हे पीठ मी आता मुरट ठेवणार आहे तासाभरासाठी आपण हे पीठ मुरट ठेवणार आहोत पीठ व्यवस्थित मुरल्यानंतर अशा प्रकारे मोठा गोळा घ्यायचा आहे तो पिठामध्ये घोळवून त्याला छान असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित मळून घ्यायचा आहे गोळा थोडा मोठा घ्यायचा आहे म्हणजे मग आपल्याला जाडसर पोळी लाटता येईल तर मध्यम आकाराची पोळी लाटून झाल्यानंतर आपण याच्यावरती खसखस लावून घेणार आहोत तर वरच्या बाजूनी अशा पद्धतीनं खसखस लावून घ्यायची आहे खसखस एकदम फ्रेश हवी आहे जर खसखसला वास येत असेल तर कापण्याला देखील वास येतो त्यामुळं खसखस चांगल्या प्रकारची निवडून घ्या ते आता हे लाटून घ्यायचं आहे म्हणजे मग खसखस तेलामध्ये सुटणार नाही त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूनेही आपण खसखस लावून घेणार आहोत आणि पुन्हा लाटून घेणार आहोत पीठ लावून व्यवस्थित आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आता ही मी लाटून घेते पोळी व्यवस्थित तर आता ही पोळी लाटून झालेली आहे तर एक पाच रुपयेचं नाणं मी ठेवून दाखवते एवढी जाड ही पोळी झालेली आहे तुम्हाला अंदाज येऊ शकतो तर अशा पद्धतीची थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे आणि फिरकीच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे तुम्ही चाकूचा देखील वापर करू शकता अशा पद्ध पद्धतीने अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत पळपाट फिरवून घ्यायचा आहे आणि मग पुन्हा अशा आडव्या रेषा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे मग बरोबर कापणीचा आकार येतो तर तुम्ही पाहू शकता छान असा कापणीचा आकार आलेला आहे त्यात जे छोटे छोटे तुकडे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि छान जे पीस आहेत कापणीचे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे ते जे आकार व्यवस्थित आलेले नाही ते पुन्हा पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी सर्व कापण्या काढलेल्या आहेत कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित तापलेलं आहे की नाही हे चेक करून घेतलेलं आहे आता मी यामध्ये कापण्या सोडून घेत आहे ते एक, एक करून जेवढ्या बसतील तेवढ्या मी कापण्या यामध्ये सोडून घेणार आहे गॅस मंद ठेवायचा आहे तेल तापल्यानंतर तर पलटून पलटून आपण या कापण्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम टम्म फुगलेल्या आहेत कापण्या मंद गॅसवर आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत आणि कापण्या तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने छान ब्राऊन कलर आला की आपण काढून घ्यायच्या आहेत आणि काढून घेतल्यानंतर पुन्हा याचा कलर चेंज होतो तर आता मी हे काढून घेते तर तुम्हालाची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा अतिशय छान टेस्टी होतात या कापण्या तर तुम्ही देखील नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी सह तोपर्यंत पाहत राहा कवयांचा परिवार स्वाद आविष्कार धन्यवाद